आम्ही निघालोय भाऊच्या धक्क्याकडे, माझगाव डॉकला. M2M फेरीचा प्रवास तिथून सुरू होणार आहे आपला. खूप एक्सायटेड आहे. हा पहिलाच अनुभव आहे आमचा आणि मुलांचा फेरीमधून जाण्याचा. आणि त्यात जर पहिल्यांदा सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी जाणार असो, त्याची एक्साइटमेंट तर वेगळीच असते. मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार म्हणजेच आपले आई, बाबा, भाऊ, बहीण ह्या सर्वांना घेऊन तुम्ही कधी आणि कुठे ट्रिपला गेलाय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा. M2M फेरीचे तिकीट आपल्याला ऑनलाईन बुक करावे लागते. मुख्य म्हणजे आपण आपली फोर व्हीलर किंवा टू व्हीलर ह्या फेरीमधून घेऊन जाऊ शकतो. फक्त याचे एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. ऑनलाईन बुकिंगचे सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. M2M फेरीने साधारण तासभर लागतो मांडवा जेट्टीला पोहोचायला. फेरीची वाट पाहत असताना इथे आपल्याला भेटला एक छोटासा मित्र. रॉकी नाव आहे त्याचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय माझगाव डॉकला आणि आपण निघालोय मांडव्याला M2M फेरीमधून. हे फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्क करायचे ठिकाण आहे. अप टू 145 गाड्या मावतील एवढी ही प्रशस्त जागा आहे. आपण जात आहोत स्कोडा कुशाक झोन मध्ये आणि अप्पर डेकवर आहे स्कोडा ऑक्टिविया झोन, जे की एक लाउंज आहे. या कॅफेमध्ये तुम्ही अनेक स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टचे आयटम्स एन्जॉय करू शकता.
इथे आपल्याला निरनिराळ्या कार्गो शिप्स उभ्या असलेल्या दिसतील. मुलांनी खूप धम्माल केली या फेरीमध्ये. जर तुम्ही अलिबागला व्हिजिट करणार असाल मित्रांनो, तर नक्की मुलांना ह्या फेरीमध्ये घेऊन या. दी बेस्ट एक्सपिरियन्स आहे. मांडव्यापासून अलिबागचं अंतर हार्डली 20 ते 21 किलोमीटर आहे. हॅलो मित्रांनो, आज आपण आलोय की हिम बीचला, अलिबागला. आणि इथे खूप व्हायब्रंट एनर्जी जाणवते, कारण इथे खूप साऱ्या फॅमिलीज आपले मुलांच्या सुट्ट्या घालवायला आणि एन्जॉय करायला, एकत्र वेळ घालवायसाठी इथे आलेल्या आहेत. आणि खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आपल्याला इथे दिसत आहेत, जसं की ATV, बाईक, जेट स्कीन विथ काया आणि पॅरासेलिंग पण आपल्याला इथे बघायला मिळेल आणि करायलाही मिळेल. खूप सुंदर एनर्जी आहे, खूप मस्तीवाली एनर्जी आहे ती होती इथे, आणि खूप सारे लोक आहेत त्यामुळे खूप मजा येते. Thank you.